नमस्कार, मी जगदीश देशमुख। शेती मित्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आढावा घेऊया शेती, शेतकरी आणि शेती विषयक बातम्यांचा। रब्बी हंगामात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले, पण शेतकऱ्यांना त्यामधून अपेक्षित उत्पन्न काही पदरी पडलं नाही। राज्यात हमी भाव केंद्र सुरू झाली, ते देखील मर्यादित काळासाठी। नाफेडनं उद्दिष्ट पूर्ती झाली की 8 दिवस अगोदरच हमी भाव केंद्र ही बंद केले। आता शेतकऱ्यांकडे केवळ खुल्या बाजारपेठेचा पर्याय आहे। शिवाय येथे दर्जेदार हरभऱ्यालाच अधिकचा दर आहे। यामध्ये स्थानिक वाणाच्या हरभऱ्याचे दर स्थिर आहेत, तर जाड हरभरा वाणाला अधिकचा दर आहे। त्यामुळे भरघोस उत्पादन होऊन देखील दरामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत। हरभरा डाळ आणि बेसनाच्या मागणीत वाढ झाल्यानं किमान दरात किंचित वाढ होत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागलाय। हंगामाच्या सुरुवातीपासूनच युरियाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। मागणीच्या तुलनेत होणारा पुरवठा आणि कच्च्या मालाचे वाढते दर यामुळे ऐन हंगाम बहरात येताच युरियाची टंचाई निर्माण झाली आहे। पीक वाढीसाठी युरिया महत्वाचा मानला जातो। पेरणी दरम्यान आणि पेरणीनंतरही पीक वाढीसाठी युरियाचा वापर केला जातो। यंदा कृषी विभागाकडून मात्र नॅनो युरियाचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे। नॅनो युरियाचा प्रभावही इतर युरियाप्रमाणेच आहे, मात्र शेतकरी याला स्वीकारतात का नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। युरिया आणि नॅनो युरिया यामध्ये नेमका फरक काय आहे हे देखील शेतकऱ्यांना पटवून द्यावं लागणार आहे। केंद्र सरकार 20 लाख टन गव्हाच्या निर्यातीला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती। त्यापूर्वी ज्या गव्हांमध्ये लेटर ऑफ क्रेडिट वितरित करण्यात आले होते त्यांना या बंदीतून वगळण्यात आले होते, परंतु LC असल्यामुळे निर्यातीला परवानगी द्यावी अशा अर्जांचा सरकारकडे पाऊस पडलाय। एकूण अर्जांचा विचार करता सुमारे 50 लाख टन गहू निर्यातीला परवानगी मागण्यात आली होती। रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या गव्हाचा तुटवडा आहे। त्यातच भारतानं निर्यात बंदी लादल्यामुळे भाव आणखीनच भडकलेत। त्यामुळे या तेजीचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी LC नावाखाली अवैध अर्ज केल्याचा सरकारला संशय होता। केंद्र सरकारकडून देशभरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबवण्यात येते। या अभियानाच्या माध्यमातून दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू देण्यात येते। देशभरातील 80 कोटी नागरिक या अभियानाचे लाभार्थी आहेत। या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात केंद्र सरकारनं नुकताच एक अहवाल प्रकाशित केलाय। त्यानुसार अन्न वितरणात ओडिशा देशात अव्वल ठरलाय, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागलाय। रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनींचा दर्जा खालावतोय। या हानिकारक प्रभावापासून जमिनीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे। येत्या काही वर्षात नैसर्गिक शेतीची लोक चळवळ खूप यशस्वी ठरेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय। गुजरातमधील सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते। या कार्यक्रमात सुरतमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून यशस्वी झालेले शेतकरी सहभागी झाले होते। गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल देखील या परिषदेला उपस्थित होते। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये जमा होणार होते, मात्र ती रक्कम जमा न झाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी 13 जुलै रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्रातील राजकारणामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, त्यामुळे गट तट पक्षभेद विसरून निर्णायक लढाईसाठी 13 जुलै रोजी 12 वाजता दसरा चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनचे दर स्थिरावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। दरात घसरण झाली असली तरी गेल्या 2 दिवसांपासून सोयाबीनला 6,450 रुपये क्विंटल असा दर मिळतोय। खरीपाच्या अनुषंगाने आवक वाढली असतानाही हा दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहे, मात्र खुश नाही आहे अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीपातील सोयाबीन, तूर
आणि रब्बेतील हरभऱ्याची आवक सुरू आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर 4500 रुपयांवर आलेला हरभरा आता 4350 रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपलाय। उन्हाळी सोयाबीन बाबत शेतकऱ्यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय। शेती मित्रांमध्ये इतकंच, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।